विविध प्रकारच्या पॉवर टूलचा मार्केट सर्वे करणे, तर मार्केटमध्ये जाऊन आपल्याला जे काही आवश्यक इलेक्ट्रिक कामामध्ये पॉवर टूल्स आहेत आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये कामकाज करत असताना ज्या पॉवर टूल्स गरजेचे असतात, असे पॉवर टूल्स खरेदी करत असताना त्यांचा दर्जा, किंमत, त्यांचं स्पेसिफिकेशन या गोष्टींची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी आपण काय केलं आहे, मार्केटमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये जाऊन या ठिकाणी काय केलं आहे, आपण मार्केट सर्वे केलेला आहे. तर मार्केट सर्वे करण्याचा उद्देश काय असतो, की आपल्याला चांगल्या प्रकारची वस्तू, दर्जेदार वस्तू योग्य किमतीत मिळावी, आपल्याला ती महाग पडू नये यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचा, वेगवेगळ्या स्पेसिफिकेशन जे आहेत त्या स्पेसिफिकेशननुसार किमती काय काय आहेत वेगवेगळ्या कंपनींच्या, याची ड्रिल मशीनचे असेल किंवा इतर वस्तूंचे असतील, त्या पाहण्यासाठी या पॉवर टूलचा आपण या ठिकाणी सर्वे केलेला आहे. तर विशेषतः औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा इलेक्ट्रिक कामामध्ये वापरण्यात येणारी जी पॉवर टूल्स आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक ड्रिल मशीन, इलेक्ट्रिक कटर, ग्राइंडर, हॅमर, ब्रेकर, बार कटर आदी जे आहेत पॉवर टूलचा वापर केला जातो. औद्योगिक क्षेत्रामध्ये, बांधकाम क्षेत्रात, तसेच विविध प्रकारच्या व्यवसायामध्ये, विशेषतः फॅब्रिकेशन असेल किंवा इलेक्ट्रिक वायरिंग असेल, त्यामध्ये हाऊस वायरिंग, इंडस्ट्रियल वायरिंग अशा कामामध्ये सध्या जर पाहिलं तर पॉवर टूलचा सर्रासपणे वापर होताना दिसतो. पूर्वीच्या काळामध्ये मॅन पॉवरचा जास्त वापर होत होता, परंतु सध्याच्या काळ जर पाहिलं तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, त्यामुळे या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, विविध प्रकारच्या अत्याधुनिक मशिनरीचा वापर करून अगदी कमी वेळेमध्ये कोणतेही औद्योगिक क्षेत्रातलं काम असेल किंवा आपलं साधं इलेक्ट्रिक वायरिंगचं काम असेल तर ते केलं जातं. तर वेगवेगळ्या इलेक्ट्रिक पॉवर टूलचा वापर या कामासाठी केला जातो. पॉवर टूल्स म्हणजे काय, जे टूल्स किंवा जी यंत्र विजेवर चालतात अशा हत्यारांना, टूल्सना किंवा साधनांना पॉवर टूल्स असं म्हटलं जातं. तर टूल्स तयार करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, तर त्यांची आपण जो सर्वे केलेला आहे त्यांची थोडक्यात या ठिकाणी आपण माहिती पाहूया. विजेच्या कामामध्ये इलेक्ट्रिक, विशेषतः वायरिंगमध्ये वापरण्यात येणारं सगळ्यात जास्त जर कोणतं टूल्स असेल तर ते पॉवर ड्रिल मशीन. ड्रिल मशीनचा आपण वापर करतो पहा, एक साधं इलेक्ट्रिक हँड ड्रिल मशीन असतं आणि दुसरं पॉवर ड्रिल मशीन किंवा हे पॉवर टूल ज्याला म्हटलं जातं. तर हे पॉवर ड्रिल मशीन जे आहे, तर ह्या पॉवर ड्रिल मशीन तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये आपण पाहिलं बॉश कंपनी आहे. तर बॉश कंपनीची जी पॉवर ड्रिल मशीन आहेत याची साईज 13 mm आणि 6 mm साईज आहे. 500 वॅटमध्ये ते मिळतात आणि ऊर्जा खपत जी यांची आहे ते ताशी 0.5 kWh, म्हणजे अर्धा युनिट 500 वॅटचा असल्यामुळं एक तासभर जर ते आपण वापरलं तर अर्धा युनिट या ठिकाणी विजेची खपत होते किंवा वीज वापरली जाते. तर 500 वॅटचं हे जे बॉश कंपनीचं ड्रिल मशीन आहे याचा वापर विशेषतः जर तुम्ही पाहिला तर आपण कशासाठी करतो, तर सिमेंट काँक्रीट भिंतीमध्ये छिद्र पाडण्यासाठी. त्या छिद्राची जी साईज असेल त्याच्यानुसार या ठिकाणी बीटची साईज आपल्याला कमी जास्त करता येते. 6 mm साईज याचा अर्थ काय, 6 mm बीट त्याच्यामध्ये बसू शकतो त्या हँडल मशीनला, मग ते 1 mm पासून 6 mm पण कितीचंही बसेल. 13 mm साईजमध्ये असतात हे, तर 13 mm व्यासामध्ये त्या ठिकाणी बीट आपण बसवू शकतो. म्हणजे होलच्या साईजनुसार आपल्याला किती होल पाडायचं त्याच्यानुसार त्या ठिकाणी बीटचा निवड, बीटची केली जाते. दुसरं ड्रिल मशीन पाहिलं होतं ब्लॅक अँड डेकर,
तर ब्लॅक अँड डेकरचं देखील 13 मिलीमीटर आणि 6 मिलीमीटरचे काय आहे साईजमध्ये ते मिळतात. यांची पॉवर जी आहे या ठिकाणी बॉसची 500 वॅट होती तर ब्लॅक अँड डेकरची 550 वॅट, ते थोडासा फरक आहे. 550 वॅट 13 मिलीमीटर साईजमध्ये आणि 500 वॅटचं 6 मिलीमीटर साईजमध्ये. ऊर्जा खपत जी आहे ही 0.55 kWh 550 वॅटला आणि 0.5 kWh अशाला 500 वॅटच्या 6 mmच्या ड्रिल मशीनसाठी. त्यानंतर बाजारपेठेमध्ये आपण ॲक्रॉटचं एक पाहिलेलं आहे 13 मिलीमीटर साईजमध्ये, ते देखील ड्रिल मशीन आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याची पॉवर जी 550 वॅट आहे आणि ऊर्जा खपत जी कंझ्युम होणारी एनर्जी आहे ही 0.055 kWh. तर अशा प्रकारे ही हँड ड्रिल मशीन त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या 3 कंपन्यांची पाहिलेली आहेत मार्केटमध्ये. ड्रिल मशीनचा उपयोग, पॉवर ड्रिल मशीनचा उपयोग विशेषतः सिमेंट काँक्रीट भिंतीमध्ये छिद्र पाडणे किंवा सिलिंगला इलेक्ट्रिक वायरिंग करत असताना होल पाडणे, स्टील प्लेटवर होल करणे किंवा लाकडी बोर्डावरती छिद्र करणे, तर अशा पद्धतीची यांचा उपयोग आहे. त्यानंतर कटर, आपण कटर पाहिलेला आहे. कटर विशेषतः कुठं वापरतो याचा की पाईप कट करण्यासाठी किंवा इलेक्ट्रिक कामामध्ये जर पाहिलं तर भिंत खाचण्यासाठी, कन्सील्ड वायरिंग करत असताना भिंत खाचण्यासाठी किंवा कॉन्क्रीट पाईप कापण्यासाठी देखील उपयोग होतो. पण जास्त करून कटरचा वापर हा भिंत खाचण्यासाठी, खाच करण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये तर त्याचा वापर होतो. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा बांधकाम क्षेत्रामध्ये जर पाहिला तर या कटरचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. फरशी कटिंगसाठी वगैरे या ठिकाणी बांधकाम क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग होतो किंवा किचन ओटे तयार करत असताना उपयोग होतो. म्हणजे गवंडी जे लोक आहेत त्या गवंडी कामामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या कटरचा उपयोग होतो. तर कटरचे ज्या कंपन्यांचे आपण पाहिले कटर, तर बॉश या कंपनीचा आहे. 120 मिलीमीटर साईजमध्ये ते त्या ठिकाणी कटर त्या मिळतो बॉशचा. तर ही 120 मिलीमीटर साईज आहे, ही ब्लेडची साईज असते. तर याची जी मोटर आहे ही 1500 वॅटची असते, ताशी 1.5 kWh एनर्जी कंजम्पशन होतं त्या ठिकाणी. दुसरं होतं हॉस्कवर्ना या कंपनीचं होतं. हॉस्कवर्ना 120 मिलीमीटरचं त्याला कटिंग एज किंवा कटिंग ब्लेड वापरलेला आहे. 1500 वॅटचीच मोटर आहे आणि 1.5 kWh कंजप्शन होतो ऊर्जा एनर्जी. त्यानंतर तिसरे एक त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे प्लॅनेट कंपनीचं कटर पाहिलेलं आहे. त्याची साईज 110 मिलीमीटर, 1300 वॅट ची मोटर आहे त्याच्यामध्ये आणि 1.3 kWh पॉवर कंजप्शन होतो प्रति तासी. तर अशा प्रकारे या ठिकाणी कटिंग ब्लेड याचं जे आहे कटर, हे तुम्ही पाहिलं असेल औद्योगिक क्षेत्रामध्ये फरशी कटिंगसाठी असेल किंवा भिंत कटिंग करण्यासाठी असेल, ते एकदा वापरले की प्रत्येक वेळी नवीन ब्लेड टाकतात. कारण तेच जर पुन्हा पुन्हा वापरू लागलं तर ते व्यवस्थितपणे कार्य करत नाही किंवा वेळ लागतो, तर हे ब्लेड बदलावं लागतं. त्याचबरोबर ब्लेडचा वापर करत असताना किंवा धार टिकून राहण्यासाठी, विशेषतः फरशीवरती चालवत असताना, लोखंडावरती चालवत असताना, ही ब्लेड वेगवेगळ्या प्रकारचे असतात. फरशीवरचं वेगळं असतं, भिंतीवरचं वेगळं असतं, स्टीलवरचं वेगळं असतं, लाकडावरचं वेगळं असतं. ही कटर अशी वेगवेगळ्या प्रकारची मिळतात आणि याची धार टिकून राहावी, शार्पनेस टिकून राहावं म्हणून त्याच्यावरती अधूनमधून थोडं कटिंग वापरत, कटिंग करत असताना कटिंग एजवरती पाणी सोडलं जातं. त्यानंतर सरफेस ग्राइंडरचं एक आपण त्या ठिकाणी सर्वेक्षण केलं होतं. तर सरफेस ग्राइंडर, हँड ग्राइंडर, सरफेस ग्राइंडर जो आहे, तर त्या ठिकाणी आपण रिलायन्सचा सरफेस ग्राइंडर पाहिला की त्याची साईज 110 मिलीमीटर, 110 मिलीमीटर साईजमध्ये तो सरफेस ग्राइंडर होता. जशा पद्धतीनं पॉवर कटरचं कटिंग एजची डायमीटर असतं तशा पद्धतीनं सरफेस ग्राइंडर ग्राइंडिंग व्हील असतं, तर त्याच्यावरून त्याची साईज ठरवली जाते सरफेस ग्राइंडरची.
तर 110 मिलीमीटरमध्ये रिलायन्सचा सर्फेस ग्राइंडर मिळतो, 1500 वॅट ची मोटर असते त्यामध्ये आणि 1.5 kWh दीड युनिट त्या ठिकाणी ऊर्जा ताशी खपत होते किंवा कंजम्पशन होते एनर्जी. दुसरा एक आपण बॉशचा त्या ठिकाणी पाहिलेला आहे सर्फेस ग्राइंडर, तर तो 140 मिलीमीटरमध्ये होता, म्हणजे रिलायन्सपेक्षा थोडा मोठा त्या ठिकाणी आपल्याला सर्फेस ग्राइंडर पाहायला मिळाला. पण त्याच्यामध्ये मोटर देखील 1500 वॅटचीच होती आणि 1.5 kWh एनर्जी कंजप्शन त्याच्यामध्ये होत आहे. तर आणि सर्फेस ग्राइंडरचा जो वापर आहे हा पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी सर्फेस ग्राइंडरचा वापर होतो, मग ते मेटलचा पृष्ठभाग असेल, मेटल किंवा अजून तुम्हाला समजा लाकडी जॉब असेल काय तर तो पण प्लेन करता येईल. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जॉब गुळगुळीत सर्फेस त्याचा पृष्ठभाग जो आहे हा गुळगुळीत करण्यासाठी विशेषतः सर्फेस ग्राइंडरचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पॉवर टूलचा आपण सर्वेक्षण करून त्याचं स्पेसिफिकेशन काय होतं आणि वापर कशामधून केला जातो हे पाहिलेलं आहे. ओके, तर अजून याच्या व्यतिरिक्त जे काही पॉवर टूल्स आहेत याचा सर्वे देखील तुम्ही करायचा आहे. ठीक आहे.